तर बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे। तर आतापर्यंत कोरड्या असलेल्या पूर्णा नदीला मोठा पूर आलाय। नांदुरा जळगाव जामोद शेगाव वरवट बकाल मार्गावरील पूर्णा नदीवर असलेल्या पुलाला स्पर्श करत पाणी खळखळून वाहत आहे, पण या पावसाने दुष्काळाचं सावट दूर झालंय। विदर्भात दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या ग्रामपंचायतीने आता प्रकल्पाला पाठिंबा दिलेला आहे। राजापूर तालुक्यातील विलय ग्रामपंचायतीने रिफायनरी समर्थनार्थ ठराव केलाय। पाठिंब्याचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलं जाणार आहे। राजापूरच्या तहसीलदारांकडे या पाठिंब्याचा ठराव सुपूर्द करण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गाच्या नवीन काँक्रीटीकरणाच्या कामाला तडे गेलेत। पोलादपूर इथं कशेडी घाट सुरू होण्यापूर्वी चोळई गावाजवळ कोकणाकडे जाणाऱ्या लेनवरती हे तडे गेले। चार महिन्यांपूर्वीच या रस्त्याचं काँक्रीटीकरण करण्यात आलं होतं, त्यामुळे या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी मनसेनं केली आहे। अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुरू आहे। यात विशेषतः जीन्स वॉश कारखाने बॅटरीतून शिसं वेगळं करणाऱ्या कारखान्यांचा समावेश आहे। मलंगगड परिसरातील कुंभारली करवले गावात मोकळ्या जागेवरती काही स्थानिकांनी हे कारखाने सुरू केले। ग्रामसेवक आणि तलाठी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। वाहन चालकांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी एक्सप्रेस वे वरती 203 CCTV बसवले जाणार आहेत। त्यासाठी MSRDC ने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे। नियम न पाळणं आणि वाढत्या अपघातांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत। मदतीसाठी 36 वाहनं आणि अद्ययावत यंत्रणाही बसवणार आहे। वाहनांचा क्रमांक ओळखणारी स्वयंचलित यंत्रणा सुद्धा यात असेल। मावळ तालुक्यात सध्या बिबट्याच्या एका कुटुंबाचा मुक्त वावर सुरू आहे। एक मादी आणि तिचे दोन बिबटे वाड्या वस्त्यांवरती फिरतायत। सांगवडे गावातील CCTV या बिबट्यांचा मुक्त संचार कैद झालाय। मावळ वनविभाग याबाबत गंभीर नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। घरादारासमोरील पाळीव प्राण्यांचा जीव धोक्यात आहे, नागरिकही बिबट्यांमुळे दहशतीखाली आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये 5 लाख रुपये गायब झाल्यानं गोंधळ उडालाय। गेल्या आठवड्यात हा प्रकार उघड झाला होता। या प्रकरणी गोपनीय चौकशी करत असून दोषी कर्मचारी शोधण्याचा प्रयत्न सुरू झालाय। या प्रेसमधून 200 आणि 500 रुपयांच्या छापलेल्या नोटांचे कागद गेल्या आठवड्यात गायब झाले होते। ज्या ठिकाणी छपाई होते त्या ठिकाणी CCTV कुठेच उपलब्ध नसल्यामुळे व्यवस्थापनाची कोंडी झाली आहे। दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये 32,67,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। या प्रकरणी महाराष्ट्रातून 3 तर गुजरातमधून 3 जणांना अटक करण्यात आली आहे। निगडी पोलिसांनी ही कारवाई केली। पंढरपूर सातारा मुंबई गुजरातपर्यंत ही टोळी सक्रिय होती। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे